नमस्कार मित्रांनो, पाहिलं गेलं तर लहानपणापासूनच म्हणजे शाळेत असल्यापासूनच आपल्याला शिकवले जाते की झाडे लावा, झाडे जगवा। काहींनी तर आजी आजोबांसोबत झाडे लावलीसुद्धा असतील, पण चांगल्या गोष्टींना पण काही ना काही अपवाद असतातच। मित्रांनो, काहीही झालं तरी ही तीन झाडे आपल्या घरात किंवा अंगणात लावू नका। ही तीन झाड्या घरांमध्ये बरबादी आणतात। माता लक्ष्मी आपल्याला घरातून उलट्या पावलांनी निघून जाते असे जाणवते। तुम्ही धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीची पूजा अर्चा करत असाल। काही झाडंसुद्धा माता लक्ष्मीस प्रिय असतात, जसे की तुळस, मनी प्लॅंट, केळीचं रोप। ही झाडं माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय आहे आणि ही झाडे लावल्याने आपल्या घराची प्रगती होते। वास्तुशास्त्रानुसार काही झाडे मात्र अत्यंत अशुभ असतात। ही झाडे आपल्या घराभोवती घरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण करतात। परिणामी घरामध्ये पैसा टिकत नाही व गरिबी आणि दारिद्र्याला सामोरे जावे लागते। काही झाडांची ओळख तर भूताप्रेताचे निवासस्थान मानली जातात। विशेष रात्रीच्या वेळी या झाडांच्या अवतीभोवती भूतांचा वास असतो, अशा कथा देखील आपण ऐकलेल्या असतात। चला तर मग जाणून घेऊया ही तीन झाडे कोणती आहेत ते। पहिले म्हणजे चिंचेचे झाड। मित्रांनो, चिंचेचं नाव जरी ऐकलं तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं, मात्र चिंचेचं झाड आपल्या अंगणाभोवती किंवा घरात चुकूनही लावू नका, कारण भल्याभल्यांच्या तोंडाचं पाणी या चिंचेच्या झाडाने पळवलं आहे। वास्तुशास्त्रानुसार हे झाड अत्यंत अशुभ मानले जातं। चिंचेचं झाड हे नकारात्मकतेचे प्रतीक आहे। हे झाड जर तुमच्या घरासमोर अथवा अवतीभोवती असेल तर त्या घरात गरिबी निरंतर वास करते। हे झाड वाईट शक्तींना आकर्षित करतं, विशेषतः रात्रीच्या वेळी या झाडावर भूताप्रेतांचा वास असतो असे मानण्यात आले आहे। ज्या घरासमोर चिंचेचं झाड असतं त्या घरात प्रगती थांबते। कितीही मेहनत, कितीही परिश्रम केले तरी त्या घराची प्रगती होत नाही। दुसरं म्हणजे नागफणी। मित्रांनो, हे झाड केवळ वाळवंटात आढळतं, मात्र आजकाल फॅशनच्या नावाखाली हे झाड लावण्याची नवीनच प्रथा सुरू झाली आहे। हे झाड घरात किंवा घरासमोर असलेस त्या घराची शांती भंग होते। घरातील लोक कोणत्याही क्षुल्लक कारणावरून एकमेकाशी भांडू लागतात। अनेक जणांनी तर हे झाड लावल्यानंतर दुर्घटनेचे प्रमाण वाढल्याचे नमूद केले आहे। हे झाड लावल्याने घरातील लोक वारंवार आजारी पडतात। थोडक्यात सांगायचं तर त्या घराची प्रगती थांबते, अशा घरात सुख शोधूनसुद्धा सापडत नाही। तिसरे म्हणजे बोराचे झाड। मित्रांनो, चिंचेच्या झाडाप्रमाणेच बोराच्या झाडावरसुद्धा भूताप्रेतांचा वास असतो असे सांगण्यात आले आहे। त्यासंबंधीच्या अनेक कथा तुम्हाला ऐकायला मिळतील किंवा तुम्ही ऐकल्यासुद्धा असतील। नकारात्मक शक्तीचा मोठा वास या बोराच्या झाडावर असतो। हे झाड तुमच्या घरात किंवा अंगणात असेल तर मोठ्या मोठ्या दुर्घटना घडू लागतात आणि अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीच वास करत नाही। विनाकारण कोणत्याही क्षुल्लक कारणास्तव पैसा खर्च होऊ लागतो। पैशाची बचत करण्याचे ठरवले तरी बचत होत नाही। प्रत्येक कामात अडथळे येऊ लागतात, म्हणून बोराचे झाडसुद्धा घरात किंवा अंगणात लावू नये। मित्रांनो, जी झाडे सुकलेली किंवा गळून गेलेली असतील, मग ती झाडे कोणतीही असो, अशा प्रकारची झाडेसुद्धा प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात। म्हणून अशी झाडेसुद्धा आपल्या आजूबाजूच्या परिसरात असू नये। वर दिलेली झाडे घरापासून दूर असल्यास काहीही हरकत नाही। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू।